हेलो, तू कुठे गेली होतीस? मी मगाशी पण येऊन गेले. अगं, मी त्या कुणाला पैसे द्यायला गेले होते. अरे हा, विच रिमाइंड मी, मी गॅरीकडनं 25K घेतले आणि मी त्याला असं सांगितलंय की आपल्या दोघींना बॉलिवूड डान्स क्लास लावायचा होता. ओके, तर तो तुला काही बोलला तर तू त्याला सांग सरळ सरळ. ओके, क्लास बद्दल. हो का? हो, माझा शेअर कुठे? अरे यार, आता सांगितलं ना, सगळे पैसे त्या कुणाला देऊन आले. हे एक मिनिट, कोण आहे हा कुणाल? काय मॅटर आहे? अरे हा, तुला काहीच माहित नाही ना, कुणाल माझा एक्स बॉयफ्रेंड आहे. वगैरे काहीच नाहीये त्यात, कडका एक नंबरचा. आता कॉलेजमध्ये असताना काहीतरी मी त्याच्याकडनं पैसे घेतले होते, त्याला आत्ता सगळे परत हवेत म्हणून 25,000 तरी दिले त्याला. पण कसा दिसतो, क्यूट आहे. काय करायचंय क्यूटच? कडका आहे ग, पैसे नाही आहेत त्याच्याकडे. आणि तुला कशाला हवं आहे ग क्यूट की काय? ते तुझा आहे ना दिल्लीवाला. तरी उगाच इशी ऐक ना, खूप ग्रीन टी प्यायशी वाटते अगं. हो का? आणते. आनंदनी बोलालं होतं ना तिला, तिकडेच गेली आहे. आता का चाललंय काहीच कळू निघालं. बाई, आई, बाई, तुम्ही कधी आलात? अगं मग अशी चालेल, पण तू मला पहिले सांग, तू आनंद सोबत गेली होतीस ना, मग तिकडे का झालं? मी दोघी जणी आधी शांत व्हा बर. आई, यांनी पाहिलं बरं शन्याला त्या पोराला 25,000 रुपये देताना. बर झालं, मग गुरु का म्हणला? मग खूप मोठं भांडण झालं असेल ना? नाही. म्हणजे गुरुना काहीच बोलला नाही तिला? नाही ना आई, नाही. म्हणजे ते मीटिंग मध्ये होते ना, म्हणून त्यांना काही बोलताच नसेल आलं. नाही, पण जबरदस्त धक्का बसला असणार त्यांना. आता घरी येऊन काय बोलतात ते खरं. यावेळी एवढं सगळं कळू नाही जर का गुरुनाथनं तिला माफ केलं ना, तर मीच ताण धरते गुरुनाथचा. आई, आनंद भाऊजींनी काय सांगितलंय? आपण मध्ये पडायचं नाहीये, आपण शांत राहायचं. हे सगळं आम्ही निघायचं त्याच वेळेला घडावं. हा म्हणजे तुम्ही काय वापस जाऊन राहिला? हो ना मग, आता किती दिवस राहावं बरं आम्ही इथं. यायची सगळी कामं तिकडे नागपूरला खोळामून पडली आहेत. याही नाही बरं नाही वाटत ग, मित्राच्या घरी तरी किती दिवस राहायचं सांगा बरं. बरं दिसत का? अहो, पण मग इथे या ना. नानीजी यावेळी जातो, मग वापस येतो. आमच्या बाईंना गरज लागली की आम्ही आहोत ना त्या पाठीची. पण नानीजी, तुम्हाला पण माहित आहे की तुमचं का आमचं का सगळ्यांचं सारखंच आहे नाही का? आपलं गाव आपलं घर सोडून दुसऱ्या इकडे कुठे राहायला गेलो तर करमतच नाही बाय. याईन तर अजिबातच करमत नाही. नागपूर सोडून गेले की चैनच नाही पडत ना. आणि बाबा कुठे? नाही, अथर्व शाळेत ना आला ना का सारखा विचारत राहील, आजोबा कुठे आहेत, आजोबा कुठे आहेत. नागपूरला गेले तर मला सांगून काऊन नाही गेले, विचारेल की नाही? अगं का झालं माहितीये का, त्याईच काहीतरी काम होतं म्हणून परस परस ते स्टेशनात गेले. मी म्हटलं चला बा आपण तरी भेटून येऊ बा. हा बरं केलं, बरं ठीक आहे. तुम्हाला आता स्टेशन पर्यंत सोडायला आहे. खाऊन ग. खाऊन काय? तुमच्या सोबत यायला नको. नानीजी जाऊ ना. अग विचारायचं काय त्यात, जा ना खुशाल. आणि ते आता गावाला जायला निघालेत ना, डबा दे बांधून त्यांना. त्याही सगळी तजवीज केली आम्ही, तुम्ही काही काळजी करू नका. चल बाई राधिका, निघतो आता आम्ही. फोन करायचा बरं, रोज एक तरी फोन तुझा आला पाहिजे. काळजी घे स्वतःची, आम्ही आहोतच. नानाजींना सांगा विचारले म्हणून. हो, आणि आता त्यांच्या वतीने मी सांगते तुम्हाला, पुढच्या वेळेला आलात ना की मुक्कामाला इथेच यायचं, दुसरीकडे कुठेही जायचं नाही. आणि गुरुनाथच्या बाबांना सांगा इथे येताना संकोच नाही करायचा, तुमच्या बहिणीचं घर आहे असंच समजा म्हणावं. पण गाडीची वेळ झाली का? झाली ना, म्हणून तर गाडी राहू दे आता. झाला, चल बाई पुन्हा. आणि काळजी करू नका, आम्ही आहोत. हो, कुणाल सॉलिड आहे, शनायची पार विकेट गेली असेल गुरुनाथ समोर. हो ना मॅम, तिला काय बोलावं सुधरतच नव्हतं. आता गुरुनाथच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं असेल. हो हो नक्कीच. आणि आता हा संशय वाढेल असं काहीतरी करायला हवं आपल्याला. या या, एक दिवस हे सगळं गुरुनाथ समोर येईल. हो मॅम, म्हणजे एक सांगू, मला ना शनायला त्रास द्यायला खूप मजा येते, पण
आपल्या राधिकाताईंसाठी समाधान वाटतंय. त्यांना जस्टिस मिळू दे. एका पॉइंटला तर मला असं वाटलं होतं की जाऊन गुरु सरांना सरळ सगळं सांगून द्यावं की बघा ही मुलगी असं फसवतंय तुम्हाला, हिने माझ्यासोबत पण असंच केलंय. पण तसं करून चालणार नाही आता काय. हो हो, हॅव पेशन्स. या या डेफिनेटली. इनफॅक्ट मी आता आनंद सरांच्याच कॉलची वाट पाहतोय. पुढची मूव्ह काय त्याच्यासाठी. सो मॅम मी तुम्हाला नंतर कॉल करतो, आनंद सरांचं वेटिंग वरती आहे. ओके ओके ओके, बाय 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 बाय. हॅलो. हां सर. गुड जॉब मेरे बच्चे. अब आगे सुन क्या करना है. हुकुम मेरे आका, बोलिए. मज्जा केली हा. आता तू शनायला सांग. कळलं ना. परफेक्टो. येस रॉकेट. हाय. दे चाय घेणार आहेस? नाही मी जेवेन डायरेक्टली. ओके. ईशा खूप खुश होती, तिने तुला खूप थँक्यू सांगितलंय आणि आम्ही दोघी जाऊन आलो क्लासला, ऍडमिशन घेतली. काय चाललंय? शनाया किती सराईतपणे खोटं बोलते. तुला आवडतं म्हणून मी लेलेन कडनं सगळं फूड ऑर्डर केलंय आज. प्लीज घे ना. आलो मी फ्रेश हूं. काय झालंय? चिडलाय का? ऑफिस मध्ये झालं काहीतरी. गरम आहे तोपर्यंत सर्व्ह करते. ही लाईक इट दॅट वे. देन त्याने तरी मूड चांगला होईल याचा. बस ना. का ना भात वाढू का मी? मग भाजी थोडं तूप पडतेस का? ओके आणते. तू घेतो ना, तूप पाडून घेतोस ना. हा घे. एक मिनिट. हॅलो हॅलो. नाही काही आवाज येत नाही मला. हॅलो काय ऐकू येत नाही. हॅलो हॅलो हॅलो. काय ऐकू येत नाही. हॅलो शनाया. हॅलो हॅलो. यार काय प्रॉब्लेम आहे? का फोन केलास? मी तुझी इथे वाट पाहतोय. इथे म्हणजे कुठे? खाली. तू खाली काय करतोस? तू वेडा आहेस का? मी नाही येऊ शकत खाली वगैरे. यावं लागेल नाहीतर मी वरती येतो आणि गुरु सरांना भेटतो. चालेल तुला? अरे नाही नको यू प्लीज वर. पण मी आता खरंच खाली नाही येऊ शकत आहे. ओके मग मी वर येतो. फोर्थ फ्लोर ना? नाही नको नको. मी येते खाली, करते काहीतरी. यार आता बरं दिवस तर फोन वरच होता, आता बिल्डिंग खाली आला तर खाली कशी जाऊ यार. मी तर जाते ना या वेळेला वॉकला. हेच कारण सांगते गॅरीला. तू खा ना, तुला काही हवंय का अजून? कोणाचा होता फोन? अरे फोन समीदाचा होता. ती वॉकला चालली आहे ना आता, ती बोलवते मला आता. हा ती नेहमी याच वेळेला वॉकला जाते. सो मी जाते तिच्यासोबत. हा आणि जेवायचं काय तुझं? नाही जेवण नको मला, म्हणजे ऍक्च्युली माझं पोट खूप अपसेट आहे आज, तर त्यामुळे मी नाही खाणार काही. तर मी जाते समीदाला भेटायला. ओके
आणि तू खाऊन घे नीट व्यवस्थित. चल मी येते. बाय. काय करतोयस इकडे? कशाला आलायस इकडे तू? तुला भेटायला. अरे ही काय वेळ आहे का कोणाला भेटायची? तू का परत परत माझ्या आयुष्यात येतोयस यार? शनायब, तुला भेटल्यापासून माझ्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. चल ना, पण पुण्याला जाऊया परत तू आणि मी. काय इथे इतकं? सिरियसली, तुझ्यासोबत का? असं काय त्या गॅरीमध्ये काय असेल? दूर त्याच्याकडे पैसा आहे जो तुझ्याकडे नाहीये. तू तेव्हा एक अंगाल होतास, तू आताही कंगालच आहेस. प्लस गॅरी हॅज अ लॉट ऑफ मनी, सो आय कॅन अफोर्ड टू लीव हिम राईट नाऊ. ठीक आहे, मग जा त्या गॅरीकडे आणि माझे 75,000 रुपये मला आत्ता आणून दे. आत्ता? हो, त्याच्याकडे खूप पैसा आहे ना. जा मग त्याच्याकडचा पैसा घे आणि मला दे. कमी कंगाल आहे ना. अरे पण आत्ता कसं आणू मी? आय मीन 75K इज अ ह्यूज अमाऊंट. यार इट्स इम्पॉसिबल. का? अरे का काय काम त्याला काय सांगू आता? असे आणू यार पैसे. ए बघ प्लीज, तू आत्ता जा, आपण नंतर बोलूया ना यावर. हा तू फोन कर मला प्लीज. नाही चला. मला माझ्या प्रश्नाची उत्तर मिळाल्याशिवाय तू कुठे जायचं नाहीयेस. माझे पैसे कधी देणार आहेस तू? कधी देणार आहेस मला माझे पैसे? देते ना पैसे. कधी? माझं गेसिंग करेक्ट निघू दे आणि गुरु सर हिला शोधत इथे खाली येऊ दे, मग मस्त मजा येईल. समिता. हॅलो गुरुनाथ, हाऊ आर यू? नाही मी ठीक आहे, पण शनाय नाही आहे तुझ्यासोबत. नाही, मी आत्ता वॉकच घेऊन आले, आत्ता नव्हती माझ्या बरोबर. पण तू फोन केला होतास का तिला? नाही, माझं आणि शनायचं काही बोलणंच नाही झालंय. एनी प्रॉब्लेम? हा नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू, गुड नाईट. गुड नाईट. काय शनाय, कधी सांगणार आहेस मला? यार थांब यार जरा 2 मिनिटं, तुम्हाला जायचंय वर. पण बघा प्लीज, मला मला थोडासा वेळ दे प्लीज, थोडासा वेळ दे. हा मी करते काहीतरी अरेंज. शनाय, गेलेली वेळ परत येत नाही. मला अजूनही सगळं आठवत. आपले ते कॉलेजचे दिवस, किती मजा केली होती ना आपण. आपल्या नाईट आउट्स, त्या पार्टीज, तू ते सगळं सोडून मला फसवून इथे आली. ओ हॅलो, तुला फसवलं वगैरे नाही. मी माझ्या करिअर साठी आले इथे. कसलं करिअर? त्या गुरुनाथ सोबत कशी वागतेस तू? हे तुझं करिअर? त्याच्या तुझं काहीच देणं घेणं नाही. तू तुझ्या पुरतं बोल. तुला काही पैसे हवे आहेत ना? मी करते काहीतरी अरेंज आणि देईन तुला मी पैसे. नक्की देशील? हो देईन. विश्वास ठेव ना नक्की. जा आता. हे काय? हा तर तोच मुलगा जो कॉफी शॉप मध्ये भेटला होता. कुणाला तर पिछाच तोडत नाहीये. काय करू? पैसे घेतल्याशिवाय काही गप्प बसणार नाही. उद्या परत भेटणार आहे. नाही भेटायचंय त्याला. काय करू काय करू यार, कोणाला सांगू? ईशा
मावशी ऐक ना प्लीज, खाली है ना पटकन। हाँ लगेच ये। हाँ बाय। रेवती हे घे बरं, लिंबू पाणी आधी पी बरं। अगं काय सकाळपासून सारखं काहीतरी देतेस ग। पी ना, साखर कमी घातते मी। नाही पेलीस तर ताकद कशी येणार? ऑफिसचं काम काय तसंच करणार आहे? अगं मी आता ठणठणीत बरी। आणि अर्धा हजार ना तुझ्या येण्यामुळे बरा झाला, आणि उरलेला अर्धा हजार तुम्ही शनायला अद्दल घडवण्यासाठी जे काही करताय ना त्यामुळे बरा झाला। या कुणालमुळे शनायचं खरं रूप तरी यांच्या समोर येईल। आता तरी गुरुला कळू दे, त्याने आयुष्यात केवढी मोठी चूक केली। रेवती मला ना एकच गोष्ट सतावून राहिली। कोणती? नाही म्हणजे मला यांचा स्वभाव चांगलाच माहिती, असं कुठल्याही गोष्टीवरती लगेच विश्वास नाही ठेवणार आहे। मे बी, पण मला सांग, जेव्हा गुरु बद्दल तुला पहिल्यांदा कळलं होतं तेव्हा तू लगेच विश्वास ठेवला होतास? नाही। नाही ना, जेव्हा तू स्वतःच्या डोळ्यांनी ते सगळं बघितलंस तेव्हा तुझा विश्वास बसला। हो राधिका, एक आयडिया सुचली ज्यामुळे गुरु समोर सगळं क्लिअर होईल। आता काय सांगते, पण त्याआधी आनंदला फोन कर, मी कुणालला कळवते। उद्या सकाळी आपण कॅफे अरोमा मध्ये भेटू आणि पुढचं प्लॅनिंग करूया। रेवती हे काय सुचत आहे तुला, आजारी आहेस ना तू? मी बरी आहे ग, आता आनंदला फोन कर आधी। रेवती मग तूच फोन करून सांग ना। बर। हॅलो आनंद, ऐक उद्या सकाळी आपण कॅफे अरोमा मध्ये भेटूया, महत्वाचं बोलायचंय। ओके। गुरु काय करू, काय करू यार? तू जरा शांत बसशील का एका ठिकाणी? ओके। काय झालंय? गईसा माझी वाट लागली यार, कोण असतेस यार तू? मी काय केलं? हे बघ नीट सांग मला काय झालं। अगं कुणाल गो, हू कुणाल? अरे व्हॉट हू कुणाल, शॉर्ट टर्म मेमरी लॉस नुसती। ओ या या कुणाल, तुझा एक्स बॉयफ्रेंड, त्याचं काय? अगं तू वेडा आहे गो एक नंबरचा, ही टोटली मॅड। अगं मी त्याला ते 25K दिले होते ना, मला वाटलं तेवढं घेऊन तो गप्प बसेल, पण नाही, आता त्याला 75K रुपीज हवे। आता तुम्ही कुठून आणू एवढे पैसे? व्हॉट 75K? लेट मी टेल यू सनया, तो तुला ब्लॅकमेल करतो। आय नो, पण आता काय करू मी? आय हॅव टू गिव्ह हिम द मनी ऑर एल्स तू गॅरीला सांगेल, गॅरीला सांगितल्यावर सगळी माझी वाट लागेल। अगं पण तू गॅरी अंकलकडे पैसे माग ना, देईल तो। वेडी आहेस का? 75K कसे मागू मी आणि काय सांगू त्याला? काहीतरी सांग ना, थाप मार काहीतरी आणि अशी इमोशनल मार, म्हणजे जरा सॉफ्ट कॉर्नर मिळेल। एक काम कर, असं सांग की तुझी आई आजारी पडली। एक डॉक्टर कडे जायला 75K रुपीज लागतात का कधी? तुझ्या आईला काय सर्दी नाही झालीये? ताप नाही आलेला? आईचं ना मेजर ऑपरेशन आहे कुठलं तरी, आणि ना त्या ट्रीटमेंट साठी खूप पैसे लागणार आहेत। हे सगळं इमोशनल देईल तो लगेच। यार नाही यार, मला नाही वाटत हे वर्क होईल यार, गॅरी खूप हुशार आहे गो, त्याला लगेच डाऊट येईल माहिती। आता पण माहितीये मी वर असताना तीनदा या विंडो कुणाचा फोन आला। तिसऱ्यांदा जेव्हा त्याचा फोन आला ना तेव्हा मी किचन मध्ये होते, काहीतरी याला तूप बीप हवं होतं गॅरीला। बरं मी एक सेकंड जरी उशीर केला असता ना तर माझी कम्प्लीट वाट होती, कारण त्या गॅरीच्या समोर फोन होता आणि तो वाजत होता। हो पण मी तुला सांगतेय ना ऑप्शन, तू थाप मार बिंदास। तुला एक माहितीये का गंमत, जो गॅरी आहे ना त्याच्या बायकोसारखा इमोशनल फुल आहे, तू असं काहीतरी इमोशनल थाप मारलीस ना की तो लगेच ऐकेल आणि देऊन टाकेल। तुला ऐकायचंच नाहीये माझं, जाऊ दे सोड, कळू दे सगळं गॅरीला। तू वेडी आहेस का? तू माझी फ्रेंड आहेस यार, हेल्प कर ना, काहीतरी कर ना, काहीतरी प्लॅन असेल ना तुझ्याकडे, काहीतरी असेल ना, तुला तुला नेहमी असं सुचतं काय का? प्लीज मी तुला प्लॅन सांगितलाय शनाया, हे बघ तो त्याच्या बायकोसारखा इमोशनल फुल आहे, तो देईल तुला पैसे, एकदम मागून तू मग। आणि हो त्याच्याकडे तू 75K नाही मागायचे, यू हॅव टू आस्क हिम फॉर 1 लाख रुपीज। नाही कळलं ना? अगं 25K तुझे राहतील स्वतःचे, बघ म्हणजे विचार कर, पटलं तर घे, जाऊ दे।